दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संसद येथील गेट क्रमांक 86 वर गुरुवार दिनांक 8 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास रेल्वे गेट बंद होत असताना गेटची एक बाजू खुली ठेवून दुसऱ्या बाजूने गेट ताबडतोब बंद करण्यात आला होता। विठ्ठल पाटील नामक गेटमनने दोन्ही दिशा बघणे अपेक्षित होते, तेव्हाच गेट लावून घेणे बंधनकारक होते। असे न करता एक गेट खुला व देवळाली कॅम्पच्या दिशेने जाणारा गेट ताबडतोब बंद करण्यात आला। देवळाली कॅम्पच्या दिशेने जाणारी शालेय विद्यार्थिनी हिच्याही डोक्यात गंभीररित्या रेल्वेचा बूम लागला असता विठ्ठल पाटील या कर्मचाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेले आमचे प्रतिनिधी भैय्यासाहेब कटारी यांना सदर पॉइंट्समनने अतिशय गलिच्छ व अरेरावीची भाषा करत उत्तर दिले। मुलीच्या डोक्याला तर लागले नाही ना, मग वाटत असेल तर माझी कंप्लेंट बिंदास करा, मला काही हरकत नाही, असे उत्तर या मुजोर रेल्वे पॉइंट्सने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले। काय करायचे ते करा, असे उत्तर दिले। या मुजोर कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। भैय्यासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक।